कांग्रेस के राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक ने आज सुबह नागपुर महानगर पालिका स्कूल गांधीनगर नागपुर में मतदान किया, जहां उन्होंने सशक्त जनतंत्र के लिए मताधिकार का प्रयोग करने की अपील की है। बघा, आव्हान तर मी करणार नाही आजच्या तरुण पिढीला, पण निश्चितपणे तरुणांना ही जी संधी मतदानाची राज्य घटनेने दिलेली आहे, ही अत्यंत महत्त्वाची एक घटना आहे। एक अशा प्रकारचा हा अधिकार आहे। देशामध्ये अनेक प्रगत असलेल्या पिढींना देखील अशा प्रकारची संधी उपलब्ध नव्हती। आपण आपल्याला ठाऊक आहे की अमेरिकेमध्ये पण लोकांना अधिकार प्राप्त करून घेण्याकरता मोठा संघर्ष करावा लागला। तिथे जे ब्लॅक आहे त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला, महिलांना मोठा संघर्ष करावा लागला, पण भारतामध्ये तशा प्रकारची स्थिती नव्हती। भारतामध्ये एकाच वेळेस सर्वांना बरोबरीचा अधिकार देण्यात आला आणि तोच अधिकार नंतरच्या काळामध्ये राजीवजींनी 21 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत केला, तर अजूनही मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे।